महायुतीकडनं संजय निरुपम यांना उमेदवारी दिल्यास मनसे विरोध करण्याच्या भूमिकेत आहे. संजय निरुपम आणि मनसे यांचा जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उत्तर पश्चिम मुंबईची जागा शिंदेच्या शिवसेनेकडे आहे. निरुपम शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा जोरदार रंगलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मनसेनं ही भूमिका मांडलेली आहे. निरुपम हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला कचरा आहे आणि तुम्हाला माहीत असेल की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली, त्यांच्या हिताचे आंदोलनं झाली, तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेला आहे. आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावे लागले आहे. ह्याचा हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती, माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे नोंदवण्यामध्ये हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा, त्यासाठी ह्याचा विरोध आणि निषेध आम्ही करत आहे. हा जर पक्ष प्रवेश करणार असेल तर सर्वप्रथम ह्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची तरुणांची माफी मागावी, मगच ह्याला प्रवेश द्यावा. आणि आता याच विषयी अधिक बोलूया. श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत. श्रेयस, मनसेच्या नेत्यांनी मांडलेली ही भूमिका आहे जी अर्थातच संजय निरुपम यांच्या विरोधातली आहे आणि कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेची अडचण करणारी सुद्धा या भूमिकेकडे म्हणून बघता येईल. श्रेयस, खऱ्या अर्थानं गुरु आपण म्हणतोय तर आता कुठे ना कुठे लोकसभेचं खऱ्या अर्थानं पूर्ण रणधुमाळी सुरू आहे. त्यात संजय निरुपम ही सीट मिळणार आहे अशी शक्यता वर्तवली जात होती. तिकडेच आता मनसेचे मनीष धुरी जे आहेत त्यांनी ह्याला खुला विरोध केलेला आहे. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं सुनील तटकरेंच्या उमेदवारीलाही विरोध काही लोकांनी केलेला. ते नंतर राजगडावर शिवतीर्थावर आले आणि शिवतीर्थावर खऱ्या अर्थानं राष्ट्रपतींशी बोलले आणि त्यांचा संवाद साधल्यानंतर खरं त्यांची नाराजी दूर झाली. पण संजय निरुपम ह्यांनी नेहमी मनसेला विरोध केलाय, नेहमी मनसेच्या प्रत्येक भूमिकेला विरोध केलाय. मग टोल विरोधी असो, रेल्वेमध्ये मराठी मुलांना खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलेला त्यांचा जो आंदोलन होतो त्याचा असो, आता अशा संजय निरुपमना ज्यांनी एवढ्या वर्ष मनसेला विरोध केला त्यांना आपण कसा पाठिंबा द्यावा असा एक प्रश्न आता मनीष धुरे यांनी विचारलाय. आता या सगळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय करतील, कसं काय त्यांची मनाडीकडे, मनसे नेते काय म्हणतील, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गुरु अर्थात धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी.